हडपसर सासवड रोडवरील दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक कोंडी आणि या रस्त्याच्या अवस्थेमुळं बळी जाण्याची संख्या पाहता हा रस्ता वाहतुकीस सुरक्षित नसल्याचे आज समोर आले आहे. गेल्या काही महिन्यामध्ये काही नागरिकांना अपघातामध्ये अपंगत्व प्राप्त झाले. उरुळी देवाची ते हडपसर या दरम्यान दिवसेंदिवस सासवड रस्त्यावर अपघातांची संख्या वाढतच आहे. काही अपघातांमध्ये वाहन चालकांचा बळी पडला जातो तर काहींना अपघातामध्ये अपंगत्व येते. प्रत्येक अपघातांची कारणे वेगळे वेगळे आहे तरी प्रत्येक अपघातास कारणीभूत ठरणारे चढउतार आहे. गेल्या महिन्यात मोठे आंदोलन झाले त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले आणि काही खड्डे बुजवले गेले परंतु काही खड्डे अजूनही तसेच दिसतात. याशिवाय या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. राष्ट्रीय महामार्गाला नागरिक लोकप्रतिनिधीची जबाबदारी संपल्यानंतर लोकप्रतिनिधींनी काहीच करायचं नाही का असा सवाल नागरिक करीत आहे. तसेच तुकई दर्शनकडे जाणारा सासवड रस्त्यावरील पंक्चर बंद केल्याने तेथे होणारी वाहतूक कोंडी कमी झाली. मात्र तशीच वाहतूक कोंडी काही अंतरावर इन्फोसिटी गेटसमोर होत आहे. तुकई दर्शनकडे जाण्यासाठी येथून वाहने वळतात. त्याचप्रमाणे सासवडच्या दिशेने तुकई टेकडीकडून येणारी वाहने विरुद्ध दिशेने येत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. येथे इन्फोसिटीचे कंपनीचे वॉर्डन उभे असतात पण त्यांना कोणीही दाद देत नाही. येथे दिवसातून बऱ्याच वेळा भांडणं वाद बघायला मिळतात. काही लोक वाहतूक पोलीस काही काळात नसल्याने बिंदास उलट्या दिशेने वाहने आणतात. हाच प्रकार तुकई दर्शन चौकात बघायला मिळतो. तरी या ठिकाणी सासवड रोडवरनं तुकई दर्शनला येणाऱ्या लोकांची फार हाल होतात. काही लोकांना IBMच्या तिकडून वळून यायला लागतं आणि रस्ता छोटा असल्यामुळं ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. तरी लवकरात लवकर हा रस्ता ओपन करावा ही शासनाकडे नम्र होईल. हडपसर सासवड रस्ता हा वाहतुकीला फारच खतरनाक असल्यामुळे इथून तुकई दर्शनला लोक जातात येतात. लहान मुलं असतात, स्त्रिया असतात, शाळेतील लहान मुलं वगैरे असतात, त्यांना तिथं क्रॉस करताना एवढा त्रास होतो की ॲक्सिडेंट वगैरे होण्याची शक्यता आहे. आणि याच्या अगोदर असं बऱ्याच वेळा घडलेलं आहे. तरी कृपा करून हा सासवड आणि हडपसरचा जो रस्ता आहे, मधला डिवायडर जो टाकलेला आहे, तो कृपा करून तुकई दर्शनचा तो काढण्यात यावा. कारण काय, त्या दर्शन रोडमध्ये पूर्वीच्या ठिकाणी त्या मारुती मंदिराच्या तिथं ते सिग्नल होता. त्या सिग्नल काढून त्या ठिकाणी ही टाकलेलं आहे, मध्ये डिवायडर टाकलेलं आहे. तरी तो काढला जावा अशी ज्येष्ठ नागरिकांची विनंती आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी विश्वेश्वर बँक पलीकडे असल्यामुळं काही नागरिकांना त्या बँकेत जावं लागतं. तर त्या ठिकाणी रस्ता ओलांडताना फार ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असतो. म्हणून आता त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता म्हणतात. ॲक्सिडेंट हे सर्वच ठिकाणी होत असतात, परंतु या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला म्हणून लगेच रस्ता बंद करण्याची काही कारण नव्हती. पूर्वी सिग्नल होता, सिग्नलच्या ठिकाणी पोलीस असायचे, त्यामुळं ट्रॅफिक शांत तिथे चालत असायचं. आत्ता सिग्नल नसल्यामुळं ज्या सासवडवरून येणाऱ्या गाड्या आणि हडपसरून सासवडकडे जाणाऱ्या गाड्या सुसाट निघत असतात, त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी फार मनस्ताप सोसावा लागतो. आणि त्या ठिकाणी त्यामुळे एक ज्येष्ठ नागरिक गेल्या आठवड्यात जखमी झाला व त्याला बराचसा हाडाचा पाय मोडल्यामुळं त्याला बराचसा दवाखान्यामध्ये खर्च आला. तरी कृपया RTO साहेबांनी हे जे डिवायडर लावलेले आहेत ते काढून त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे सिग्नल चालू कराव्यात ही ज्येष्ठ नागरिकातर्फे माझी नम्र विनंती. गेले अनेक दिवस पुणे सासवड रोडचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झालेला आहे. तुकई दर्शन या ठिकाणी IBM कंपनीच्या समोर जे दररोजचं लेक्सिकन जे स्कूल आहे त्या स्कूलला येणारे विद्यार्थी वयोवृद्ध त्यांना सोडण्याकरता जे अनेक ज्येष्ठ नागरिक येतात आणि या ठिकाणी त्या चौकामध्ये दोन्ही बाजूनी रस्त्याची फार मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. गेले अनेक दिवस अनेक अपघात तिथं होत असतात.
पण तिथं कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळं आज या ठिकाणी हा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि हे करत असताना पूर्ण प्रशासनाचं दुर्लक्ष तिथं असल्यामुळं आज या ठिकाणी अपघाताला निमंत्रण दिलं जात आहे। IBM कंपनीचे सुटणारे जे कर्मचारी असतात आणि येणारा सासवडून येणारा जो वाहतुकीचा टप्पा असतो तो पार करत असताना त्या ठिकाणी आज तुकाय दर्शनच्या प्रसाद जे रहिवासी असतात त्यांना त्या शनि मंदिराचा तिथून जो रोड होता तो पुढे आणल्यामुळं तिथलं वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हे करत असताना प्रशासनाकडे या गंभीर बाबीकडे स्वतः लक्ष दिलं तर हा तुकाय दर्शन आणि बेकरा नगरचा त्या चौकातील IBM चौकातील वाहतुकीचा प्रश्न नक्की सुटेल अशी मी विनंती करतो। आता सर्व नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत, आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आणि हे करत असताना आम्हाला अतिशय दुःख होतं। काल परवा एक स्कूटीवरती लहान मुलगा आणि एक म्हणजे त्यांची त्या मुलाची आई त्या वाहतुकीच्या खड्ड्यामुळं त्या ठिकाणी दोन्ही बाजूने कोंडी झाली असे पडले, आम्ही स्वतः तिथं उचललं त्या ठिकाणी। हे हा प्रश्न सोडायचा प्रशासनाकडे प्रशासनाने तिकडे दुर्लक्ष करता कामा नये। आमची विनंती आहे की हा पुणे सासवड रोडचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशी आमची तुकाय दर्शन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो। हडप सर, वाहतूक शाखा वाहतूक विभागामधून मी पोलीस इन्स्पेक्टर कदम। हडप सर, वाहतुकाची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं कंजेशन थोडंसं वाढलेलं आहे। रस्त्यांची रुंदी त्या प्रमाणात असूनही काही प्रमाणात छोट्या छोट्या व्यापाऱ्यांकडून फुटवाल्यांकडून अतिक्रमण झालेलं आहे। त्याचप्रमाणे आता समजा तुम्ही तुकाय दर्शनचा विषय घेतला, तर तुकाय दर्शनचा विचार केला तर गाडीतळपासून गाडी सासवडच्या लेनमध्ये उलटी चालते, तिकडून IBM कंपनीकडून डायरेक्ट गाडीतळपर्यंत माणूस उलटा येतो। आम्ही रोज मोठ्या प्रमाणात जनजागृती करतो आहे, कारवाया करतो आहे, पण त्या प्रमाणात सुधारणा झालेली नाही। यामध्ये जनतेने उत्स्फूर्त सहभागी होऊन वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचं आहे। तसेच शाळेचे ठिकाणं आहेत, शाळेच्या ठिकाणी पण आम्ही प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त लोकांनी नियम पाळावेत वाहतुकीचे। किमान लहान मुलांना नियम माहिती व्हावेत की चुकीचं काय आणि बरोबर काय ह्या गोष्टी माहिती होणं गरजेचं आहे। महिला आहेत, लहान मुलं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, IBM समोरचा जो चौक आहे तर तिथं मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। आपण वाहतुकीचे अंमलदार नेमत आहोत, तरी बाजूला जे काही प्रमाणात जे अतिक्रमण झालेलं आहे किंवा जे उलट्या येण्याचं प्रमाण आहे ते कमी होणं गरजेचं आहे। लोकांनी त्यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून सहभागी होणं गरजेचं आहे। प्रत्येक वेळेस पोलिसांनाच असं करा तसं करा सांगतानाच आपण थोडेसे नियम पाळले तर वाहतूक सुरळीत होण्यास चांगली मदत होणार आहे। त्याचप्रमाणे इतर जे विभाग आहेत त्यांच्याशी आपले पत्रव्यवहार झालेले आहेत, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया असेल, PWD असेल आणि महापालिका आहे, यांच्याशी आपण पत्रव्यवहार करून त्या त्या समस्या त्यांना सांगितलेल्या आहेत। येत्या नजीकच्या काळामध्ये यामध्ये वाहतुकीमध्ये चांगली सुधारणा झालेली आपल्याला दिसेल। त्या शाळेमध्ये लॅक्झिकॉन शाळेचा जो विषय आहे, दुपारच्या वेळेत त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात ट्रॅफिक जाम होते आणि लोक उलट्या दिशेने जे येतात त्यांना तुम्ही काय सांगायचं? अगदी बरोबर आहे। आपण शाळा आणि तिथले विद्यार्थी पालक यांना आपण या जनजागृतीमध्ये सहभागी करून घेण्याचं ठरवलेले आहे। आपण एक चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। चित्रकला स्पर्धा ही बक्षीस देण्यापेक्षा लोकांमध्ये विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागृती व्हावी, जनजागृती व्हावी की वाहतुकीचे नियमन त्यावरील उपाययोजना हा विषय दिलेला आहे। आपण लोकांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण प्रवृत्त केलेलं आहे। प्रत्येक शाळेचा सहभाग यामध्ये असणार आहे। त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांबरोबर पालकसुद्धा त्या वाहतुकीच्या जनजागृतीमध्ये सहभागी व्हावेत हा एक आपला प्रामाणिक हेतू आहे। आणि त्याचप्रमाणे असतील त्या परिसरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांचा सहभाग वाढवून वाहतुकीच्या समस्येचं जे निराकरण करता येईल त्याचा आपण प्रयत्न करत आहोत। नवरात्रीच्या काळात तुकाई टेकडीकडे जाणाऱ्यांची संख्या आता वाढलेली आहे आणि तुकाई दर्शनकडे जाणारा हा रस्ता अरुंद आहे, या बाबतीत आपण काय सांगायचं? तुकाई दर्शनचा रस्ता आपण आहे त्यांच्यासाठी आपण यापूर्वीच आपण पेपरला वगैरे देऊन नियमन केलं होतं की जे तुकाई दर्शनच्या पलीकडचा भाग आहे दक्षिणेकडचा, तर त्यांनी ससाईनगरच्या मार्गाचा वापर करावा।
किंवा मोठ्या गाड्यांनीसुद्धा त्याच मार्गाचा वापर करावा. आणि 6:30 ते 10 या काळामध्ये जास्तीचं वाहतूक असेल त्या काळामध्ये वाहतुकीचे अंमलदार तसेच पोलीस स्टेशनकडून उपलब्ध झालेले SPO काही अधिकारी असे आपण नेमलेले आहेत. परंतु ही गर्दी असतानाही मोठ्या गाड्या घेऊन जाण्याचं प्रमाण लोकांनीच टाळावं अशी आमची अपेक्षा आहे. लोकांना आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि पर्याय रस्ते छोटे आहेत, उपलब्ध करून दिलेले आहेत, पण ते छोटे आहेत, तर ते लोकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. तर येथून उलट्या दिशेने वाहने येतात. शनी मंदिरासमोरून काही दिवसापूर्वी अपघातामध्ये एका महिलेला आपला जीव गमावा लागला. ह्या चौकात वळण्यासाठी जागा नसल्यामुळं लोक शॉर्टकट म्हणून उलट्या दिशेने येत असतात, त्यामुळे अपघातांची दाट शक्यता निर्माण होत आहे. तरी या ठिकाणच्या वाहतूक कोंडीचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. vsabha.com हडपसर पुणे.